संस्कृत मध्ये एक म्हण आहे, स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम, अर्थात स्वास्थ्य ही एक अशी गोष्ट आहे ज्यातून माणूस सगळं काही साध्य करू शकतो. नमा होमिओपॅथी विथ महेश मांजरेकरच्या या आपल्या खास कार्यक्रमामध्ये मी महेश मांजरेकर स्टुडिओत उपस्थित असलेल्या आणि घरी टीव्हीवर पाहणाऱ्या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. आशा आहे की आपण सगळेच सुखी असाल, निरोगी असाल. मित्र, होमिओपॅथीचा शोध जरी 1796 साली लागला असला तरी होमिओपॅथीचे प्रणेते व जर्मन चिकित्सक हनीमान यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला 1807 साली. तेव्हापासून तो शब्द आणि होमिओपॅथी दोन्ही दिवसेदिवस लोकप्रियच होत चालले. मित्र, हो, नमा होमिओपॅथी ही संस्था महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऍडव्हान्स्ड होमिओपॅथी हेल्थ केअर प्रदान करणारी पहिल्या क्रमांकाची संस्था तर बनलीच आहे, शिवाय देशामध्ये सुद्धा अव्वल होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. बदलत्या जीवनशैलीसाठी, खास करून कोविड नंतरच्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट प्रदान करण्याचं ध्येय पुराशी बाळगून नमा होमिओपॅथी वाटचाल करते, मग तो आजार नवा असो नाहीतर जुना. एक गोष्ट सांगताना मला अतिशय आनंद होतोय की नमा होमिओपॅथीकडे या क्षेत्रात तब्बल 2 दशकांचा अनुभव आहे आणि महाराष्ट्र व कर्नाटकात मिळून नमा होमिओपॅथीचे सुमारे 200 पेक्षा अधिक प्रशिक्षित डॉक्टर्स 21 पेक्षा जास्त क्लिनिकद्वारे तुमच्या आरोग्याची काळजी घेतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नमा होमिओपॅथीची औषधं ही होमिओपॅथीचं माहेरघर असलेल्या जर्मनीमध्ये बनतात. तिथे ती शुद्धतेच्या कसोट्यांवर पारखली जातात, त्यानंतर ती भारतात आयात केली जातात आणि मगच ती औषधं नमा होमिओपॅथीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात. मित्रांनो, तुम्हाला तर ठाऊकच आहे की नमा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंट सक्सेस रेट क्रॉनिक आजारांमध्ये 95% जास्त आहे आणि सोबतच गेल्या अनेक वर्षांपासून संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, थायरॉइड, PCOD, सोरायसिस, पाठ व कंबरदुखी, कोड, वेरिकोज वेन्स, मनोविकार अशा कित्येक आजारांवर यशस्वी उपचार करता करता नमा होमिओपॅथीचे होमिओपॅथीला देशभरात एवढं लोकप्रिय केलंय. लाखो रुग्ण आज आपल्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी होमिओपॅथीलाच पहिली पसंती देऊ लागलेत. तेव्हा आता अधिक वेळ न दवडता मी स्वागत करतो आजचे पाहुणे डॉक्टर संतोष इनामदार यांचं. ते आज आपल्याशी आर्थरायटिस अर्थातच संधिवाताबद्दल बोलणार आहेत आणि त्याचवेळी हे सुद्धा सांगणार आहेत की कशा प्रकारे त्यांनी आजवर हजारो रुग्णांना या त्रासातून बरं होण्यासाठी मदत केली. तर स्वागत करूयात डॉक्टर संतोष इनामदार यांचं. नमस्कार डॉक्टर. या या या, कसे आहात? मी मजेत सर, तुम्ही कसे आहात? मी एकदम मस्त. डॉक्टर बसून बोलूया का? ओके, या बसा. डॉक्टर, माझा आणि आपल्या प्रेक्षकांचाही एक अगदीच बाळबोध पण तितकाच महत्वाचा प्रश्न आहे की आपली नेहमीची होमिओपॅथी आणि नमा होमिओपॅथी यांच्यात नेमका फरक काय? जनरली काय आहे की नमा होमिओपॅथीमध्ये सर बऱ्यापैकी तुम्हाला चेंजेस दिसतात. आपण जेव्हा ट्रीटमेंट घेतो किंवा जेव्हा आपण जी लोकल होमिओपॅथी किंवा इतर होमिओपॅथी म्हणतो त्या होमिओपॅथीमध्ये काय असतं की आपल्याकडे जनरली मेडिसिन्स तयार असतात किंवा मेडिसिन्सचा इफेक्ट आणि त्याचे तिथे रिसर्च अँड डेव्हलपमेंटलचा पार्ट थोडा कमी असतो. नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही काही औषधं काही रिसर्चेस केलेले आहेत आणि त्याच्या थ्रू तयार केलेला आमचा एक फॉर्म्युला आहे, त्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायाजमॅटिक 6th generation ट्रीटमेंट. म्हणजे थोडक्यात काय तर ही जनरेशन वाईज दिलेली ट्रीटमेंट आहे. ही जी जेनेटिक ट्रीटमेंट असते आमची, ह्या सर्व गोष्टींमधून आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देत असतो. हा आमच्यातला मोठा डिफरन्स पार्ट आहे. इम्युनोजेनिक मायाजमॅटिक 6th generation शब्द जरा कठीण आहे, म्हणजे नॉर्मल कॉमन मॅनला तर जिभेला गाठ बसेल पण डेफिनेटली त्याचं काही सायंटिफिक मिनिंग असेल. पण आपल्या ह्या ऑडियन्सला किंवा घरी बसून हा प्रोग्राम बघतायत त्यांना तुम्ही सोप्या भाषेत सांगू शकाल का हे काय आहे? पहिली महत्वाची गोष्ट आहे की आम्ही जो फॉर्म्युला बनवलाय त्याचा पहिला मुद्दा आहे की इम्युनोजेनिक. इम्युनोजेनिक म्हणजे काय असतं की इम्युन सिस्टीमवर आधारित असणारी आपली ही औषध प्रणाली आहे. म्हणजे थोडक्यात काय की आता कोविड नंतर आपण पाहिलं, कोविड नंतर प्रत्येक व्यक्तीला माहित झालं की आपली इम्युनिटी काय असते. पण जनरली लोकांमध्ये हा बिलीफ आहे की फक्त खाणं पिणं किंवा आहार ठेवणं हीच इम्युनिटी आहे. पण बऱ्याच पेशंट्सला माहीत नसतं. मी आवर्जून ह्या शोद्वारे आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या बॉडीमध्ये सुद्धा इम्युन सेल्स असतात, त्यांना सुद्धा रिजनरेट करण्यासाठी सुद्धा मेडिसिन्स लागतात जे नॅचरल मेडिसिन्स असतात. अशा इम्युन सेल्सला स्ट्रॉंग बनवण्याचं काम आमची नमा होमिओपॅथी करते. म्हणजे त्याच्यावर आधारित असणारी औषध प्रणाली आम्ही तयार केली आहे. आता जेनेटिक म्हणजे काय असतो, ह्याच्यातला दुसरा मुद्दा आहे तो जेनेटिक आहे.
आहे. जेनेटिक म्हणजे काय तर आपल्या प्रत्येकांना आपल्या आई वडिलांपासून काही गुणसूत्राचे आजार येत राहतात. मग त्या गुणसूत्राचे आजार आता घेणं हे आपल्या हातात आहे किंवा नाही आपल्या हातात, पण त्याच्यावर आधारित असणारी औषध प्रणाली असणं गरजेची आहे. त्याच्यामुळे ही जेनेटिक हे त्याला नाव संबोधलं आहे. थर्ड आणि खूप महत्वाचं आहे त्याला म्हणतो आम्ही मायाझमॅटिक. मायाझमॅटिक म्हणजे काय तर प्रत्येक आजाराच्या भोवती किंवा प्रत्येक आजाराच्या मागे एक महत्वाचं कारण असतं. म्हणजे त्याची पॅथॉलॉजी हे कारण तर असतंच, पण त्याच्याबरोबर इतरही कारण असतात. म्हणजे इमोशनल कारण असू शकतं, त्याच्यामध्ये तुमचं मेंटल कारण असू शकतं, बरेचसे कारण वेगळे असतात. म्हणजे थोडक्यात काय तर बरेचसे पेशंट आता मी पाहतो की जनरली म्हणतात की मला की बाबा दादर स्टेशनला उतरलो, सर थोडासा खाली वाकलो आणि ट्रेनमधून उतरताना माझा गुडघा थोडा ट्विस्ट झाला. मग तिथेच त्यांचं ते सांगतात की तिथून मला बघा मला अर्थरायटिसचा त्रास चालू झाला, मला संधिवाताचा त्रास चालू झाला. म्हणजे हे कारण सुद्धा इम्पॉर्टंट असतं. पॅथॉलॉजी ते करेक्ट असते, पॅथॉलॉजी त्या पद्धतीने डेव्हलप होते, पण त्याच्यानंतर सुद्धा इम्पॉर्टंट कारण असतं, त्याला मायाझमॅटिक म्हणतो आम्ही. म्हणजे ते कारण सुद्धा नम्मा होमिओपॅथीमध्ये गृहित धरलं जातं, त्या कारणाच्या अनुसार आमची औषधं बनली जातात. आता हा सिक्स्थ जनरेशन म्हणजे काय तर जनरली आपल्याला असं पाहायला मिळतं की जेव्हा आम्ही पेशंट्स पाहायचो त्यावेळेस पेशंट पाहताना आम्हाला असं व्हायचं की 80, 70, 60, 50 ह्या वयात आम्हाला अर्थरायटिस, संधिवात वगैरे असे आजार दिसायचे. आता युजुअली म्हणजे असं पाहायला मिळतं की काही लोक 30 वयात, 20 वयात, अगदी लहान मुलांपासून हा संधिवाताचा त्रास दिसायला लागला. मग याच्या मागे काही काय कारण आहेत याचं संशोधन नम्मा होमिओपॅथीने केलं. त्याच्यावर आमच्यामध्ये रिसर्च झाले की ही जनरेशन अशी का आहे. मग ह्याच्यानंतर लक्षात आलं की ह्या जनरेशनमध्ये म्युटेशन चेंज होत आहेत. म्हणजे ह्यांची लाईफस्टाईल, आज असणारं धक्काधक्कीचं जीवन, आज त्याच्यामध्ये प्रत्येकाला पळायचंय, प्रत्येकाला काही गोष्टी अचीव करायच्या आहेत. काही लोकांना आपली आर्थिक परिस्थिती चांगली करायची, काही लोकांना वर्क चांगलं करायचं, ह्याच्यासाठी त्यांची धावपळ चालू आहे. मग ह्या सगळ्या धावपळीमध्ये तो विसरून जातोय की आपण आपलं दैनंदिन नेचर्स लॉ म्हणजे थोडक्यात निसर्गाचा नियम पाळत नाहीये, काही गोष्टी बदलतात म्हणून हे चेंज होते, त्याच्यावर इम्युनिटी कमी होती आणि म्हणून त्यांना हे आजार येतात. म्हणून ही सिक्स्थ जनरेशन जी आहे ती सिक्स्थ जनरेशन म्हणजे ही आजकालची चालणारी सिक्स्थ जनरेशन, ह्याच्या आधारावर बनवलेली औषध प्रणाली ही होमिओपॅथीची ॲडव्हान्स होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे, एक्सपर्ट होमिओपॅथिक ट्रीटमेंट. थोडक्यात मला सांगायचं आहे असं की आपल्या कारणांवर, आपल्या जनरेशनवर, आपल्या मूळ कारणांवर आणि पॅथॉलॉजीवर वर्क करणारी ही आमची इम्युनोजेनिक मायाझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे. वा, भन्नाटच म्हटलं पाहिजे हा फॉर्म्युला. मित्रांनो, या नव्या फॉर्म्युलाच्या मदतीनं नम्मा होमिओपॅथी संस्थेने आतापर्यंत 1 नव्हे, 2 नव्हे, 1000 नव्हे, 10000 सुद्धा नव्हे तर चक्क 1 लाखांपेक्षा जास्त रुग्णांच्या जुनाट आजारांवर यशस्वी उपचार केले आहेत. मग डॉक्टर संतोष यांच्याकडून ऐकूया संधिवात आणि नम्मा होमिओपॅथी यांच्याबद्दल. मित्र हो, लोकल ही जशी मुंबईची जीवनदायिनी आहे तसंच सांधे हे शरीराचे जीवनदायक आहेत. लोकल शिवाय आमची मुंबई जशी ठप होईल तसेच सांधे खराब झाल्यास आपले शरीर सुद्धा ठप्पच होऊन पडेल. आणि असा या सांध्यांनाच ठप्प करणारा भयानक आजार म्हणजे संधिवात. डॉक्टर, माझा पहिला आणि सगळ्यात बेसिक प्रश्न आहे, हा संधिवात म्हणजे नेमकं काय? साधारणतः कसं असतं की जेव्हा आपल्या सांध्यांमध्ये एक सूक्ष्म पद्धतीच्या वेदना होतात, त्या सूक्ष्म पद्धतीच्या वेदनांना एक वेळीत लक्ष देणं गरजेचं असतं आणि त्या वेळीत लक्ष न दिल्यामुळे ते गंभीर स्वरूप धारण करतात आणि तिथून आपल्याला संधिवात सारखा आजार मोठा डेव्हलप होतो. युजली कसं असतं माहिती, जेव्हा आपण रेस्ट घेतो किंवा आपण इतर आपली घरगुती कामे करतो किंवा लोकलने प्रवास करतो म्हणजे आपल्या सांध्यांना ताण पडतो. मग ज्यावेळेस सांध्यांना ताण पडतो तर तो विश्रांती घेतल्यानंतर तो युजली कमी व्हायला हवा, पण तसं न होता वेदनाशामक गोळ्या लागू लागल्या आपल्याला, आपले सांधे खूप पेन्स करायला लागले, आपण त्याला वारंवार वेदनाशामक गोळ्या घेऊनही कमी होत नाही असं वाटू लागलं, तर ह्याच्यातून आपल्याला एक बोध असतो की हे पुढे जाऊन आपल्याला संधिवात होऊ शकतो. संधिवात शब्द उच्चारायला जेवढा सोपा तेवढाच घातक आजार आहे. पण मग डॉक्टर, हा संधिवात नेमका डेव्हलप कसा होतो, काय कारण असतात हा त्रास उद्भवण्याच्या मागे? जनरली आपल्याला पाहायला काय मिळतं की संधिवात होण्यामागची भरपूर कारण आहेत, पण त्याच्यातलं पहिलं आणि महत्वाचं कारण आहे पोषक आहाराची कमतरता. पोषक आहार म्हणजे काय तर युजली कॅल्शियम रिक्वायरमेंट्स किंवा आपल्यामध्ये D3 ची रिक्वायरमेंट, म्हणजे हे जे पोषक आहार असतात हे प्रॉपरली जात नाहीत शरीरामध्ये. हे प्रॉपरली न जाण्याचं कारण काय, हे धकाधकीचं जीवन आहे. त्याच्यामुळे आजकाल व्यक्तींमध्ये
थोडंफार म्हणजे म्हणण्यापेक्षा बरंच दुर्लक्ष केलं जातं, ज्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायर्ड न्यूट्रिएंट्स जे आपल्याला हाडांसाठी गरजेचे आहेत त्या मिळत नाहीत. त्याच्याबरोबर दुसरं महत्वाचं कारण असतं ओबेसिटी आहे, म्हणजे थोडक्यात वजन वाढत जातं. आपल्या सांध्यांवर आपणच आपलं वजन वाढवतो. प्रत्येकाला आपल्याला आई वडिलांथ्रू एक बेसिक सांधा येतो, त्याच्यावर तो त्याच्या आहार विहारावर त्याचं वजन वाढतं, मग त्याच्यावर त्याची आहार सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे त्याचं वजन वाढतं आणि त्याच्यातून आपल्याला संधिवात होण्याचे चान्सेस असतात. तिसरं आणि फार महत्वाचं कारण आहे जे आजच्या युगात खूप लागू आहे आणि मी आवर्जून सांगू इच्छितो, ते म्हणजे आपल्या वाईट सवयी. काही वाईट सवयी असतात म्हणजे थोडक्यात अल्कोहोल घेणं किंवा मग सिगरेट ओढणं किंवा मग त्याच्यातून तंबाखूचं सेवन करणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या इम्युन सिस्टीमवर काम करतात, आपली इम्युनिटी कमी करतात आणि त्याच्यातून आपल्याला संधिवात होऊ शकतो. अशी बरीच कारणं आहेत आपण एक्सरसाइज न करणं, याच्यातून सुद्धा आपल्याला संधिवात होऊ शकतो. मित्रांनो, इम्युनोजेनिक मायस्मॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट हा क्रांतिकारी फॉर्म्युला फक्त आणि फक्त नमा होमिओपॅथीकडेच आहे आणि म्हणूनच नमा होमिओपॅथी उपचारांच्या बाबतीत इतर कोणत्याही संस्थेपेक्षा अधिक गुणकारी आणि भरोशाची संस्था आहे. काय डॉक्टर, बरोबर बोलतो ना? अगदी बरोबर बोलतात. तुम्ही खूप मोलाची माहिती देता डॉक्टर, पण आता तुम्ही जो संधिवाताबद्दल सांगताय तो संधिवात एकाच प्रकारचा असतो की त्यातही वेगवेगळे प्रकार असतात आणि प्रकारांनुसार त्यांची लक्षणं सुद्धा बदलतात का? मी आवर्जून सांगू इच्छितो की ह्याच्या वाताचे जे प्रकार असतात त्याच्यावरनुसार त्याची लक्षणं बदलत असतात, पण मात्र ते एक पेशंट्स वर्गात किंवा आपल्या रुग्ण वर्गात ह्याच्याबद्दल थोडासा गैरसमज असतो की पेशंट्सला किंवा पेशंट्स वर्गांना माहीत नसतो की आपल्याला कुठला वात आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातला पहिला आणि खूप महत्वाचा वात असतो जो वयोमर्यादेप्रमाणे येतो, त्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, म्हणजे त्याला म्हणतो संधिवात, ज्याच्यामध्ये हाडाची झीज होते. हाडाची झीज झाल्यानंतर म्हणजे कष्टाची कामं वगैरे करतो आपण, त्याच्यातून निर्माण होणारा तो म्हणजे वात. मग ह्याच्यामध्ये काय होतं, कटकट असा आवाज येतो, सांधे सुजतात, सांध्यांमधून हालचाल मंद होते आपली, थोडक्यात आपल्याला चालणं रिस्ट्रिक्टेड बनतं, म्हणजे थोडक्यात काय तर आपण सहजासहजी जे ऍक्टिव्हिटी करत होतो ते कमी व्हायला चालू होतात. ह्या जो तुमच्या वयोमर्यादेप्रमाणे जसं एज वाढत जातं आणि कष्टाच्या कामांमुळे जसं हे होतं तसं झीज होत जाते आणि त्याच्यातून उद्भवतो. आता दुसरं आपण जनरली सगळीकडे पाहतो, ज्यांना आपण पाहतो की पेशंट्स वर्गामध्ये सुद्धा दिसतो की यंग एजमध्ये येणारा वाद, म्हणजे थोडक्यात काय तर रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याला आमवात असं संबोधतो, तो कधी येतो तर जनरली जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित असतो. ही जी न्यू जनरेशन्स आहेत ज्यांच्यामध्ये हे धक्काधक्कीचं जीवन आहे, ज्यांच्यामध्ये आहाराला विहाराला किंवा फार महत्व दिलं जात नाही, लाईफस्टाईल यालाच महत्व दिलं जातं, पळणं हेच महत्वाचं ठरलं जातं, जिथे मग तिथे हाडांची डेन्सिटी कॅल्शियम लेवल्स कमी होतात, त्याच्यातून इम्युनिटी कमी होते आणि तो ऑटोइम्युन कंडिशन्समधून निर्माण होतो, त्याला आम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात असं संबोधतो. तिसरा आणि जनरली कन्फ्युजिंग राहणारा, म्हणजे बऱ्याचशा लोकांमध्ये कन्फ्युजिंग असणारा, त्याला गौटी अर्थरायटिस, म्हणजे जो आपल्या युरिक ऍसिडशी संदर्भात असतो, ज्याच्यामध्ये आपले जे पेशंट्स वर्ग असतात तुम्हीही पाहिले असतील, ज्यांच्यामध्ये जे नॉनव्हेजचं प्रमाण जास्त असतं, जे लोक डाएट प्रॉपरली फॉलो करत नाहीत, थोडंसं अल्कोहोलिझम बॅड हॅबिट्स वगैरे असतात, अशा लोकांमध्ये हा गौटी अर्थरायटिस किंवा युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यातून तुम्हाला निर्माण होतो तो संधी, त्याच्यातला वाद, मग त्याला गौटी अर्थरायटिस म्हणतो. अशामध्ये अंगठ्यांना सूज येणं, पायाची बोटं मोडताना त्रास होणं, परत लालसरपणा येणं, हे असे सिम्पटम्स त्याच्यामध्ये वेगळे वेगळे दिसतात. पण काही कंडिशनमध्ये महेशजी व्हायरल आर्थरायटिस सुद्धा आता आपल्याला बऱ्यापैकी दिसतोय. व्हायरल आर्थरायटिस म्हणजे काय तर जनरली हा आजार, जे आर्थरायटिस म्हणजे संधिवातासारखे जॉईंट्स दुखतात, पेशंट बरा होतो, एक नॉर्मल औषधं घेतात ते बरे होऊन जातात आणि नंतर परत तो कंटिन्युअली रेग्युलरली त्रास होतो, असा एक व्हायरल आर्थरायटिस असतो. आणि त्याच्यानंतर कधी कधी आपल्याला आर्थरायटिस जाणवतो तो म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस. असे 3 ते 4 प्रकार असतात सोरायटिक आर्थरायटिस म्हणतात त्याला. असं तो आपल्या कातडींच्या आजाराकडे वगैरे दुर्लक्ष केलं, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट नाही घेतली, तर तो एक कॉम्प्लिकेशन मध्ये जातो आणि त्याच्यातून तयार होतो. म्हणजे असे 1-5 प्रकार दिसतात, पण मूळ प्रकार त्याचा म्हणजे झीज होऊन येणारा आणि आमवात जो इम्युन सिस्टीमशी रिलेटेड आहे, ऑस्टिओआर्थरायटिस. मित्रो, लक्षात असू द्या की नमा होमिओपॅथीचा इम्युनोजेनिक मायस्मॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट फॉर्म्युला सुरक्षित, प्रभावी आणि कसल्याही साईड इफेक्ट शिवाय रुग्णाला शाश्वत फायदा व आधीवात हा अतिशय गंभीर प्रकार आहे आणि त्यासोबतच तो मॅनेज करायलाही कठीण आहे. मग नमा होमिओपॅथीने आतापर्यंत आजाराचे लाखो रुग्ण बरे केले म्हणतात, ते कोणता मार्ग वापरून केले?
ह्याच्यामधला बेसिक आणि आमचा महत्वाचा विषय आहे की ह्याच्यामध्ये आम्ही हा जो बेसिक फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायाजमॅटिक सिक्स्थ जनरेशनच्या ट्रीटमेंट आहे आमची, ह्या ट्रीटमेंटचा ह्या फॉर्म्युल्याचा आधार घेऊन आम्ही हे पेशंट्स बरे केले आहेत. तर पहिली आणि फार महत्वाची गोष्ट असते की पेशंटला तो आजाराचे साईड इफेक्ट्स नको असतात, पेशंटला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन नको असतं, किंवा मग तो आजार परत रिपीट नाही आला पाहिजे ह्याची कंडिशन महत्वाची असते. म्हणजे थोडक्यात काय, माझ्या शरीरावर कुठलं ऑपरेशन नसावं अशी पेशंटची इच्छा असते. मग त्या दृष्टिकोनातून नम्मा होमिओपॅथीमध्ये कसल्याही प्रकारची शस्त्रक्रिया नसणं, त्याच्यावर कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नसणं, अशा पद्धतीची ही आमची इम्युनोजेनिक मायाजमॅटिक सिक्स्थ जनरेशन ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण केस हिस्ट्री घेतो, त्याच्यातून पेशंटचे पूर्ण अभ्यास करतो आणि त्याच्यातून आम्ही त्या पेशंटला रूट कॉज पासून बरा करतो. मी आवर्जून सांगू इच्छितो की ज्या ज्या लोकांना जे पेन्स होतात, प्रत्येक व्यक्ती आपल्याला संधिवाताचा सांगतो की मला दुखावा होतोय, इतका दुखावा होतोय की त्याला उठता येत नाही बसता येत नाही, पण मात्र त्याचे वेदनाशामक गोळ्या घेऊन तात्पुरता कमी करण्यापेक्षा तो का बरा होत नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्याच्या मागचं रूट कॉज बघणं गरजेचं आहे, जी नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर रूट कॉज बघितला तरच नमा होमिओपॅथी आम्हाला तुम्हाला ट्रीट करू शकते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने जो संधिवाताचा आहे त्याने फक्त वरचे ट्रीटमेंट, म्हणजे फक्त साईन सिम्पटम्स किंवा लक्षणांना ट्रीटमेंट न घेता मूळ संधिवात हा मुळापासून बरा व्हावा ह्याच्यासाठी नमा होमिओपॅथीची ही जी आमची औषध प्रणाली आहे, ज्याचा फॉर्म्युला आहे की इम्युनोजेनिक मायाजमॅटिक सिक्स्थ जनरेशन, ह्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. वा डॉक्टर, हे तुम्ही जे काही सांगितलं ते खूपच फॅसिनेटिंग आहे. पण हे सगळं करून म्हणजे कोणतरी असं यंगस्टर आहे का की ज्याला या तुमच्या ट्रीटमेंटचा खूप फायदा झालाय? हो, अगदी अगदी माझे एक पेशंट आहेत श्वेता म्हणून, त्या आलेले आहेत इथे. आलेत का? हो, ते बोलतील. श्वेता बुडा. नमस्कार, माझं नाव श्वेता नाईक आहे. मी एक आय टी प्रोफेशनल असून कोविड टाइम मध्ये माझं जेव्हा वर्क फ्रॉम होम चालू होतं तेव्हा मला कोरोना झालेला. कोरोना तर बरा झाला पण त्यानंतर पोस्ट कोविड इफेक्ट मला दिसायला लागले. मला सांधेदुखी चालू झाली, सांधेदुखी आणि सोबत मला जाणवायला लागलं की माझी इम्युनिटी पण लो झाली. तेव्हा मी एका डॉक्टरांना व्हिजिट केलं आणि त्यांनी मला डायग्नोस केलं की मला रुमेटॉइड आर्थरायटिस आहे. तेव्हा मी त्याबद्दल सर्च करायला लागली कारण मला बेस्ट ट्रीटमेंट हवी होती. तेव्हा मी डॉक्टर संतोष इनामदार यांचा व्हिडिओ पाहिला आणि मी नम्मा होमिओपॅथीला व्हिजिट केलं. आज मी आर्थरायटिस पासून बरी आहे. थँक्यू नम्मा होमिओपॅथी आणि डॉक्टर संतोष इनामदार. अशा सगळ्याच बाजूंनी हताश झालेल्या रुग्णाच्या आयुष्यात नमा होमिओपॅथीने आशेचा किरण जागवला. नुसता उपचार मिळणं महत्वाचं नसतं तर योग्य उपचार मिळणं महत्वाचं असतं, हाच नमा होमिओपॅथीचा मूलभूत विचार आहे. त्यांचं ध्येय मोठं आहे आणि ज्या उत्साहाने मंडळी काम करतायत त्यावरून दिसतंय की त्यांना लवकरात लवकर रोगमुक्त भारताचं उद्दिष्ट गाठायचं आहे आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत सुपर स्पेशालिटी होमिओपॅथिक ट्रीटमेंट पोहोचवायची. डॉक्टर, नम्मा होमिओपॅथीने आजवर लोकांना खूप काही दिलं, खूप काही अचीव्ह केलंय, पण तुमच्या दृष्टीने नमा होमिओपॅथीचं आजवरच सगळ्यात मोठं यश कोणतं? नमा होमिओपॅथीचं यश हेच आहे की लाखो रुग्णांच्या चेहऱ्यावर एक हसू पाहणं. हे जे आम्ही आता जी वेदना जे आमच्याकडे जे पेशंट येतात, जे आता संधिवातासाठी जे पेशंट येतात, हे खूप त्रासलेले असतात. म्हणजे असे लाखो पेशंटच्या चेहऱ्यावर एक हसू बघणं हेच एक आमचा आनंदाचा आणि लाख मोलाचं महत्व आहे आम्हाला. आता ह्याच्यातून आम्हाला थोडी जबाबदारी येते. म्हणजे थोडक्यात काय, तर ट्रीटमेंट प्रॉपरली देणं, एक्स्ट्रा केअर घेणं, सर्व्हिस क्लिअर देणं, त्याच्यामध्ये आपण पेशंटशी निगडीत राहणं. थोडक्यात नमा होमिओपॅथीमध्ये पेशंटचा आणि डॉक्टरचा एक कनेक्टिव्हिटी, म्हणजे थोडक्यात काय, तर पेशंट आणि डॉक्टरचं रिलेशनशिप डेव्हलप होतं. म्हणजे थोडक्यात आम्हाला असं सांगायचंय की आम्ही जे अचीव्ह करतोय किंवा जे लाखो रुग्णांच्या चेहऱ्यावर आमच्याकडनं जे हसू निर्माण होतंय ह्याच्या मागं आमच्या पेशंट आणि डॉक्टर्समधलं रिलेशनशिप आहे. हे रिलेशनशिप आमच्या ट्रीटमेंट पार्टमध्ये आहे. त्या ट्रीटमेंट पार्टमध्ये पेशंटच्या ज्या व्हिजिट्स आहेत त्याच्यामध्ये दिलेली सर्व्हिस, त्यात काय, तर संधिवाताचा पेशंट असतील तर प्रत्येक रुग्णाला वेगळी वेगळी औषध असतात. म्हणजे त्याच्या बॉडीचा रिस्पॉन्स जसा मिळतो त्या पद्धतीनं, जसे इतर शास्त्रामध्ये एकच प्रकारच्या वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात पण तसं न होता आमच्याकडे काय केलं जातं, तर प्रत्येकाच्या हिस्ट्रीनुसार त्याच्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते. हा महत्वाचा मुद्दा आहे जो नमा होमिओपॅथी थ्रू आमच्या सर्व पेशंट्सला कळायला हवा. मी जर असं ऐकलंय की खूप सेलिब्रिटीज पण नमा होमिओपॅथीचं औषध घेतात, हो ना?
आमच्याकडे सर्व प्रकारचे सेलिब्रिटीज किंवा मग आता इकडे आमच्याकडे महाराष्ट्रातले कर्नाटकातले सेलिब्रिटीज ते तुम्ही पाहू शकता. चला बघूया आपण. सिने तारे तारका, सँडलवूड आणि बॉलिवूड मधले अनेक सेलिब्रिटीही नम्माच्या कार्याशी आपसूक जोडले गेले. नम्मा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं आणि फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. होमिओपॅथीच्या क्षेत्रात नम्मा होमिओपॅथीने जेव्हा 6 यशस्वी वर्ष आणि क्रॉनिक रुग्णसेवेचा 1 लाखाहून अधिक आकडा गाठला होता, तेव्हा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नम्मा होमिओपॅथीचे एका दिमागदार सोहळ्यात कौतुक सुद्धा करण्यात आले होते. बघा, खूप धन्यवाद डॉक्टर इनामदार. संधी वाचाबद्दल तुम्ही खरोखरच अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. या, थँक्यू. थँक्यू सर. मित्रांनो, रोगमुक्त भारत हा विचारच केवढा थोर आहे आणि त्यातून दिसून येते ती एकच गोष्ट आणि ती म्हणजे काळजी कोट्यवधी भारतीयांच्या आरोग्याबाबतची. आणि हाच थोर विचार घेऊन वाटचाल करते नम्मा होमिओपॅथी व त्यांची संबंध टीम. टाळ्या झाल्या पाहिजे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात आणि जाणून घेऊया अशाच एका वेगळ्या आणि गंभीर आजाराबाबत. असा आजार जो नेहमीच्या मार्गाने असाध्य असेल, परंतु नम्मा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th generation होमिओपॅथिक ट्रीटमेंट फॉर्म्युलाने मात्र सहज बरा होण्यासारखं आहे. तोपर्यंत सर्व संतु निरामया. नमस्कार. Thank you.